नमस्कार सारोमतच्या संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते अनिल देठे. दूध प्रश्नाविषयी ते आपल्याशी बोलणार आहेत. आज आपण जागतिक दूध दिन साजरा करतोय, मात्र दूध दिन साजरा करत असताना दूध उत्पादकाचे प्रश्न काय आहेत, दूध संकलनातील अडचणी काय आहेत आणि करोनाच्या या 2 वर्षाच्या म्हणजे 1.5 वर्षाच्या काळामध्ये दूध या घटकाला कसा फटका बसला किंवा एकूण त्याचं अर्थकारण कसं बिघडलं या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. देठे साहेब आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की जागतिक दूध दिन साजरा करत असताना दुधाची एकूण स्थिती काय आहे? सर, आज दूध दिन साजरा करत असताना सर्वप्रथम मी तर सर्व दूध उत्पादकांना आणि आपणा सर्वांनाच या दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. खर तर आपण या संदर्भात आज या दूध दिनानिमित्त संवाद साधण्यासाठी मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी दैनिक सारोमत आणि आपल्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि अतिशय महत्वाचा विषय आपण आज या निमित्तानं चर्चेला घेतलेला आहे. खरं तर आज नगर जिल्ह्यातली आणि एकूणच राज्यातली परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय वाईट अशी परिस्थिती या दुधाच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे. मागील वर्षी कोरोना संकटाने आपल्याला आणि एकंदरीत संपूर्ण जगाला ग्रासलं, त्यामुळं दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रचंड दुधाची त्या ठिकाणी मागणी घटली आणि एकंदरीतच त्याचा परिणाम दुधाचे दर घसरण्यावर झाला. साधारण हे दर लॉकडाऊन संपला तरी सुधारत नव्हतेच. मागील डिसेंबर जानेवारीमध्ये दुधाचे दर काही प्रमाणामध्ये सुधारले, परंतु दुर्दैवाने पुन्हा याही वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आणि मार्च महिन्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन या राज्यामध्ये झाला आणि दुधाच्या मागणीमध्ये त्या ठिकाणी घट झाली आणि दुर्दैवाने दुधाचे दर घसरले. साधारण शेतकऱ्यांना जानेवारी डिसेंबरच्या दरम्यान जे दर मिळत होते ते 31 रुपये प्रति लिटर मिळत होते, परंतु आज दुर्दैवाने ते दर एवढे कमी झालेले आहेत, 19 आणि 20 रुपयावरती ते दर येऊन ठेपलेले आहेत. या दरामध्ये शेतकऱ्यांना दूध विकायला अजिबात परवडत नाहीये. कारण आज आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि इतर जे काही पशु खाद्य निर्माण करण्यासाठी आपल्याला गोष्टी लागतात त्यांचे दर वाढलेले आहेत असं सांगितलं जातं आणि यामुळे पशु खाद्याचे सुद्धा 20% पेक्षा जास्त दर या ठिकाणी यावर्षी वाढलेले आहेत. एका बाजूला दुधाचे दर कमी झालेले असताना दुसऱ्या बाजूला पशु खाद्याचे दर एवढे प्रचंड वाढलेले असताना उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि म्हणून या सध्याच्या दरामध्ये शेतकऱ्याला दूध विकायला बिलकुल परवडत नाही. परंतु दुर्दैवाने या विषयावर कोणी बोलायला तयार नाही, याचं खूप वाईट वाटतं. देठे साहेब, आपल्याकडे कोरडवाहू शेतकरी मुख्यत्वे दूध उत्पादन या क्षेत्रामध्ये आहे. कोरोनाच्या काळामध्ये किंवा तुम्ही जो विषय आता छेडला की दुधाचे दर कमी झालेत त्यावर इतका दुःखा थोडा आवाज निघतो, मात्र मोठ्या प्रमाणावर नेते, प्रशासन किंवा ती व्यवस्था याबाबत फारसं बोलताना दिसत नाही, असं का घडतंय? नाही, काय होतं, खरं तर आपल्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकशाही शासन प्रणाली आहे. मुळामध्ये मग शेतकरी असो किंवा समाजातील कुठलाही घटक असो तो आपला विश्वस्त म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आमदारांना पाठवत असतो, लोकसभेमध्ये खासदारांना पाठवत असतो. खरं तर जेव्हा सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा समाजातील कुठलाही घटक असू द्या जेव्हा कुठल्या अडचणीमध्ये येतो किंवा कुठल्या समस्यांना त्याला सामोरं जावं लागतं तेव्हा त्याच्या प्रश्नांवरती खरं तर आवाज उठवण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी आपापल्या सभागृहामध्ये करायचं असतं आणि जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडून ते प्रश्न सोडून घ्यायचे असतात. परंतु दुर्दैवानं लोकप्रतिनिधी यावर बोलत नाहीत आणि म्हणून प्रसंगी शेतकऱ्यांनाच किंवा शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, आवाज उठवावा लागतो, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खायव्या लागतात आणि मग कुठंतरी हे राज्यकर्ते याकडे लक्ष देतात. हा आजवरचा अनुभव आहे. असं घडायला नाही पाहिजे, परंतु अशा पद्धतीने घडतंय हे मला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगावं वाटतं. अलीकडे दुधाचे भाव पडले किंवा पाडले गेले या मुद्द्यावर काही तुमच्यासारखे किंवा काही शेतकरी ओरड करताना दिसतात, तक्रार करताना दिसतात, आरोप करताना दिसतात, पण त्याची दखल घेतली जावी असं काही चिन्ह नाही, हे असं काय घडतंय?
साहेब अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मला या ठिकाणी आपल्याला आणि एकंदरीतच जे कोणी आपली चर्चा पाहतील या सर्वांनाच या निमित्तानं सांगायचंय की आज आपल्या राज्यामध्ये प्रतिदिन 1,26,68,000 लिटर दुधाचं संकलन केलं जातं. मग ते खाजगी दूध संघांमार्फत असेल, सहकारी आणि शासकीय. तर त्यापैकी शासकीय दूध संघाचं संकलन आहे 52,000 लिटर फक्त, आणि सहकारी दूध संघाकडचं संकलन आहे 43,00,000 लिटर, आणि खाजगी दूध संघांकडचं संकलन आहे 83,00,000 लिटर. यापैकी दुधाचं वितरण असं होतं, 73,00,000 लिटर दूध हे बंद पिशवीतून विकलं जातं. बाकीचं जे आहे त्यामध्ये आपण पाहू 55,00,000 लिटर दूध जे उपपदार्थ दुधापासून तयार केले जातात ते आता लॉकडाऊन पूर्वी त्यापैकी 15,00,000 लिटर दूध हे उपपदार्थ तयार करण्यासाठी जायचं, परंतु लॉकडाऊन झाल्यानंतर मिठाईचे दुकानं बंद झाले, हॉटेल्स बंद झाले, त्यानंतर बाकी आईस्क्रीम वगैरे हे सर्व बंद झालं, त्यामुळं उपपदार्थ बनवण्याचं प्रमाण कमी झालं आणि ते सर्व दूध म्हणजे एकंदरीत 55,00,000 लिटर दूध हे दूध भुकटी तयार करायला भुकटी प्लांट कडे जायला लागलं. मग त्यापैकी सहकारी दूध संघाकडचं जे काही दूध आहे ते जवळजवळ 45,00,000 लिटर दूध ते बंद पिशवीतून विकतात, खाजगी दूध संघ 28,00,000 लिटर दूध बंद पिशवीतून विकतात. बाकी सुट्ट्या पद्धतीने किंवा थेट शेतकरी ते ग्राहक ज्या पद्धतीने दूध विकतो त्याची नोंद मात्र याच्यात झालेली नाही किंवा होत नाही. म्हणजे अशा प्रकारे साधारण 1,26,00,000 लिटर 68,000 दूध प्रतिदिन संकलित होतं आणि त्याची वितरण सुद्धा त्याचं अशा पद्धतीने होतं. परंतु लॉकडाऊन झाल्यानंतर सहकारी दूध संघ असू द्या किंवा खाजगी दूध संघ असू द्या यांनी काय सांगितलं की लॉकडाऊन झाल्यामुळे दुधाची मागणी घटली आणि म्हणून दुधाचे दर आता आम्ही कमी करत आहोत. मुळामध्ये आपण याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. जेव्हा शेतकऱ्याकडून विक्री तुम्ही 20-21 रुपयाने करता, ती विक्रीचा दर तुम्ही कमी करता, मात्र ज्या वेळेला बंद पिशवीतून हे दूध तुम्ही शहरातील नागरिकांना विकता त्याचे दर जेव्हा डिसेंबर जानेवारीमध्ये शेतकऱ्यांकडून तुम्ही 32 रुपये दराने दूध खरेदी करत होतात तेव्हा तुम्ही शहरामध्ये बंद पिशवीतील दूध 50-60 रुपये लिटर प्रति विकत होतात, आणि आजही शेतकऱ्यांकडचे दूध खरेदीचे दर तुम्ही पाडलेत परंतु विक्रीचे दर तुमचे आजही तेवढेच आहेत, त्याच्यामध्ये 1 रुपया देखील कमी केलेला तुम्ही नाही. आणि म्हणून ही जी काही साखळी आहे संकलन ते वितरण, या साखळीतील जे मधले लोक आहेत या मधल्या लोकांवरती राज्य शासनाचं नियंत्रण असायला पाहिजे, अंकुश असायला पाहिजे, परंतु तो नसल्यामुळं आज शेतकरी मात्र या ठिकाणी तोट्यामध्ये हा व्यवसाय करतोय आणि या दुधातील जे कोण मधले लोक आहेत ज्याला आपण बोके म्हणू हे बोके मात्र मोठ्या प्रमाणामध्ये यातून पैसा कमवून बक्का पैसा कमवून या ठिकाणी गडगंज श्रीमंत झालेले आहेत. देठे साहेब, हे आता तुम्ही जो उल्लेख केला जे लोक पैसे कमवत आहेत, आता आपल्याकडे सहकारी दूध संघ हे एक तर राजकीय नेत्यांचे किंवा शेतकऱ्यांचे जे नेतृत्व करतात म्हणतात असे सगळ्या नेतृत्वाचे आहे आता आहेत, आणि खाजगी दूध संघ तर पूर्णपणे व्यावसायिक आहेत. तर हे शेतकऱ्याला दर देताना किंवा सांभाळताना त्यांच्यात काही कोणी 19-20 आहे की दोघं सारखेच वागतायत? नाही, आज आपण बघितलं तर सरकारी दूध जे संघ आहेत यांनी दर कमी केलेले नाहीत बऱ्याच ठिकाणी. आज मराठवाड्यामध्ये दुधाचे दर कमी झालेले नाहीत, दुधाचे दर आपल्याकडे कमी झालेले आहेत. आज आपण कोल्हापूर सारख्या ठिकाणी जर बघितलं गोकुळ संघ जो आहे सहकारी, गोकुळने सुद्धा दुधाचे दर कमी केलेले नाहीयेत, परंतु आपल्याकडं सोलापूर नाशिक या भागामध्ये मात्र या खाजगी दूध संघावाल्यांनी खरेदीचे दर पाडलेले आहेत आणि म्हणून 100% 19-20 महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सरकारचं नियंत्रण नसल्यामुळे त्याचा मोबदला शेतकऱ्याला व्यवस्थित मिळत नाहीये असंच म्हणायचं ना? हो, 100% 100% त्यामध्ये बिलकुल सुसूत्रता नाही, नियमितता नाही, ज्याला वाटेल त्या पद्धतीने शेतकऱ्याला लुटायचं काम चालू आहे आणि यावर विशेष करून राज्यकर्ते कोणी बोलायला तयार नाही याची प्रचंड खंत वाटते. बरं, हे शेतकऱ्यांना आता त्यांचे दुधाचे दर व्यवस्थित मिळावेत याच्यासाठी नेमकं काय करायला हवं? आता त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा हा आहे सर की प्रत्येक वेळेला हे दुधाचे दर कमी केल्यानंतर सांगत असतात की अतिरिक्त दूध निर्माण झाल्यामुळे दुधाचे दर पडले. तर अतिरिक्त दूध नेमकं निर्माण कसं होतं याचा शोध घेण्याची गरज आहे.
आपण पाहतो आहोत आज आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर साधारण 12-13 कोटी आपली लोकसंख्या आहे आणि प्रतिदिन साधारण 1.25 कोटीच्या आसपास फक्त दुधाचं उत्पादन आहे. आता प्रत्येक व्यक्तीला साधारण 200 मिली जरी दूध द्यायचं म्हटलं तरी मला सांगा हे 1.25 कोटी दुधामध्ये भागणार आहे का महाराष्ट्राचं? बिलकुल भागणार नाही. आणि आज आपण पाहतो कोरोना सारख्या या आजाराचा सामना करत असताना तज्ज्ञ मंडळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर लोकांना सांगतात की तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स गेले पाहिजेत. आता प्रोटीन्स कशातून मिळतात तर दूध मांस मच्छी यातून मिळतात. आणि काही लोक नॉनव्हेज आहार घेत नाही तर त्यांच्यासाठी दूध हा एकदम उत्तम पर्याय असतो. परंतु आज आपण बघतो एवढी लोकसंख्या असताना सुद्धा 1.25 कोटी दुधाचं उत्पादन असताना सुद्धा हे दूध संघावाले सांगतात की अतिरिक्त दूध निर्माण झालं म्हणून दर पडले. मुळात याचा शोध घेण्याची गरज आहे. अतिरिक्त दुधाचं उत्पादन बिलकुल नाहीये. त्यांच्याकडून खरेदी केलं जातं, त्याची तपासणी करून खरेदी केलं जातं. ज्या वेळेला शेतकरी दूध संस्थेकडे आपलं दूध घेऊन जातो त्यावेळेला त्याची फॅट तपासली जाते, त्याचा SNF तपासला जातो. 3.5 आणि 8.5 SNF असेल 21-20 रुपये दर मिळतो. परंतु ज्या वेळेला हे दूध हे संघावाले घेतात ते दूध संघावाले त्यावर प्रक्रिया करतात, त्या दुधाचं शीतकरण करतात, त्याला प्रायचराईज करतात, मग त्याची दुधाची पिशवी मध्ये त्याला बंद करतात आणि ते दूध शहरामध्ये विकतात. पण ज्या वेळेला ही पिशवी तयार करून ते बाजारामध्ये नेतात त्यावेळेला त्या पिशवीवर छापलेलं असतं की या दुधाची दुधाचा दर्जा 3.5, 8.5 असा आहे. परंतु प्रत्यक्षात ग्राहक मात्र ते दूध तपासून घेत नाही, तेथे त्या ग्राहकाची फसवणूक होते. प्रत्यक्षात त्या दुधाचा जर दर्जा आपण तपासला, त्याचं शुद्ध दूध किती आहे, त्याच्यातले फॅट किती आहे हे जर तपासलं तर तुम्हाला खरंच म्हणजे आश्चर्याचा धक्का बसेल साहेब की त्याची फॅट 1.3 पुढे सुद्धा लागत नाही. म्हणजे फक्त पांढरं पाणी केलेलं असतं ते अक्षरशः आणि ते हे ग्राहकांच्या माथी मारतात आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असतात. यावर बिलकुल कुणाचं लक्ष नाही. दुधामध्ये जे काही भेसळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे ही भेसळ रोखणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो टोंड दूध आणि डबल टोंड दूध ह्याच्या नावाखाली भेसळ मोठ्या प्रमाणात केली जाते. अतिरिक्त दुधाचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. खरं तर आज आपण पाहतो डबल टोंड दूध करत असताना ते काय करतात, त्यातली फॅट व इतर घनपदार्थांचे प्रमाण अनुक्रमे तसं तर 1.5-9% अपेक्षित असतं, परंतु ते जास्त प्रमाणामध्ये काढून घेतात. त्याच्यात दूध पावडर, काही केमिकल्स, पाणी याचा समावेश करतात आणि ते दूध बंद पिशवीतून पॅकिंग करून ते विकतात. म्हणून आम्ही सातत्याने या विषयावर आवाज उठवतो. मागील वर्षी सुद्धा मी ज्या वेळेला दुग्ध विकास मंत्र्यांनी आमची अशीच ऑनलाईन मिटिंग घेतली तेव्हा राज्यातले सर्व शेतकरी नेते होते, परंतु कोणी बोललं नाही. मी स्वतःच फक्त त्या मिटिंगमध्ये बोललो की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त दूध भेसळ थांबवा. आपोआप अतिरिक्त दुधाचा प्रश्न सुटलेला असेल आणि शेतकऱ्याला प्रति लिटर तुम्ही भाव द्यायची गरजच नाही, ऑटोमॅटिकली ते 40 रुपये प्रति लिटर दूध शेतकऱ्याकडून ते खरेदी करतील. परंतु यांची इच्छाशक्तीचा त्या ठिकाणी प्रचंड अभाव आहे किंवा यांचे आणि दूध संघ वाले जे आहेत मग ते सहकारी असू द्यात किंवा खाजगी असू द्यात यांचे लागेबांधे आहेत, यांचे हितसंबंध आहेत आणि ते हितसंबंध जपण्याचंच काम ही लोक करतात आणि यामुळे शेतकरी अक्षरशः तोट्यामध्ये हा व्यवसाय करतोय. या घडीला आता शेतकऱ्यांना दूध काय लिटरने दर मिळाला पाहिजे असं अपेक्षा ठेवण्यात साहेब खरं तर आहे ना, दुधाचं उत्पादन खर्च जर आज आपण बघितला तर आज रोजी दुधाचा उत्पादन खर्च प्रति लिटरचा 40 रुपयापेक्षा जास्त आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी म्हणतो म्हणून हे काही मान्य करणार नाहीत, परंतु आपल्या जिल्ह्यातील रावरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेच राज्य शासनाला एक अहवाल दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी प्रति लिटर दुधाचा उत्पादन खर्च 37.50 रुपये इतका येतो असं सांगितलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला प्रति लिटर उत्पादन खर्च 37.50 रुपये येत असेल तर किमान मग त्या शेतकऱ्याला निदान 4-5 रुपये तरी नफा त्याच्यामध्ये धरून भाव द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने तसं कधी झालं नाही, होणार नाही असं वाटतं. परंतु आज आपण पाहतो आहोत शेतकरी तोही दर मागत नाही. म्हणजे उत्पादन खर्च विद्यापीठाने जो सुचवलेला आहे तो ग्राह्य धरून त्यामध्ये नफा धरून तुम्ही आम्हाला बाजार भाव द्या अशी मागणी सुद्धा आम्ही करत नाही, शेतकरी सुद्धा करत नाही. परंतु किमान तुम्ही आज प्रति लिटर
शेतकऱ्याला 32 ते 35 रुपये दर द्यायला काय हरकत आहे? तो जर दिला तर शेतकऱ्याचे जे काही परिश्रम आहेत, शेतकरी जो त्याच्या शेतामधून समजा काही चारा पिकवतो याचाही खर्च त्याच्यामध्ये पकडणार नाही, परंतु किमान त्याच्या शेतात जर चारा पिकवला, त्याने स्वतः जर त्या ठिकाणी शारीरिक कष्ट केले आणि त्याला जर 35 रुपये दर मिळाला, 32 रुपये दर मिळाला, तर किमान त्याला 5-6 रुपये प्रति लिटर पाठीमाग वाचतील, राहतील, त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होईल, आणि म्हणून 32 ते 35 रुपयाच्या दरम्यान प्रति लिटर दर हा शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित आहे. मित्रांनो, आज अनिलजी देठे साहेब आपल्या सोबत होते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांचा लढा कायम सुरू असतो. शेतीच्या इतरही प्रश्नांमध्ये ते लक्ष घालतात, पण आज आपला जागतिक दूध दिन या अनुषंगाने आपण दूध या विषयावर बोललो. ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही एकाला शुद्ध दूध मिळेल आणि दुसऱ्याला शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. देठे चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद साहेब.